जात से मी जात से मी माझ्या धामी, जात से मी माझ्या धामी, जो असे माझा पिता। जात से मी माझ्या धामी, सुरभी कुटुंबियातर्फे स्वागत। जे वयोवृद्ध असतील किंवा आजारी माणसं असतील आणि ज्यांना उभं राहणं शक्य नाही, त्यांनी स्टेजशी इथे संपर्क करावा, त्यांची बसण्याची व्यवस्था केली जाईल। आपण प्रार्थनेची सुरुवात आंजलूच्या प्रार्थनेने करूया। ईश्वराच्या दूताने मरेला निरोप सांगितला, नमकृपा पुनमने प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो। पहा मी ईश्वराची दासी आहे, नमकृपा पुनमने प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो। आणि शब्द देह झाला, नमकृपा पुनमने प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू श्रेयामध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझा कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्ताचे दे, कारण आम्हाला दूताच्या सहाय्याने प्रगट करण्यात आलं आहे. त्याच्या दुःखसनाच्या क्रुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे बळ मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आणि भाविकांना नम्र विनंती आहे, त्यांनी खुर्चीवर बसून घ्यायचं आहे. आपण गायन घेऊया. मरण येईल, मरण येईल, मरण येईल, मरण येईल, आवाचिता आघाडीता मरण येईल, केव्हा येईल, कुठे येईल, कसे येईल ना कळे, केव्हा येईल, कुठे येईल, कसे येईल ना कळे. लहान थोर रावरंक सर्वांनाचे येईल देवाची आक, म्हणून माणसा सदा याद कर आपुल्या मरणावर, म्हणून माणसा सदा याद कर आपुल्या मरणावर. शेतीवाडी गरमाडी संपत्ती संतती राहील माघारी, मातीची कोड मातीत मिळेल आत्मा देवास भेटे, मातीची कोड मातीत मिळेल आत्मा देवास भेटे. मरण येईल, मरण येईल, अवचित आघाडीत मरण येईल, केव्हा येईल, कुठे येईल, कसे येईल न कळे, केव्हा येईल, कुठे येईल, कसे येईल न कळे. मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळी तो आपल्या बरोबर मरण सुद्धा घेऊन येतो, कुणी त्याला अपवाद नाही. आपण नुकताच गायनात म्हटलं की आपला मृत्यू कुठे येईल, कधी येईल व कसा येईल हे आपल्याला ठाऊक नाही. आपला लाडका विजय ह्याच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. परमेश्वर पित्याने या पृथ्वी तलावर पाठविताना अनेक कलागुण, अनेक देणग्या देऊन, देणग्याच्या मोहरा देऊन त्याला या पृथ्वी तलावर पाठवलं. परंतु ते कलागुण, त्या देणग्याच्या मोहरा त्याने जमिनीत गाडून ठेवला नाही, तर त्याचा सदुपयोग त्याने धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात करून लहान वयामध्ये आपले पाचारण पूर्ण केले. म्हणून परमेश्वर त्याच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप देत म्हणाला, भल्या आणि विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टीत विश्वासू राहिलास, म्हणून मी तुझी संत मंडळीत गणना करीन. मरणाने जीवनाचा शेवट होत नाही, तर नव्या जीवनाची सुरुवात होत असते. काही काही वेळेला आपल्या विजयाने रविवारच्या दिवशी एक नाही तर तीन तीन मिसामध्ये सहभागी होऊन आपल्या भाविकांना आपल्या सुमधुर गायनाने प्रभूच्या जवळ नेलेला आहे. म्हणतात ना, मरावे प्रदे आपल्या आवाजारूपी उरावे. आज विजय जरी शरीराने आपल्या सोबत नसला तरी त्याच्या आवाजाच्या माध्यमातून तो आपल्या सोबत आहे. आज आपण प्रभूकडे त्याच्यासाठी प्रार्थना करूया की त्याच्या जीवनभराच्या प्रवासात त्याच्या हातून कळत नकळतपणे घडलेल्या अपराधांची, प्रमादांची प्रभू परमेश्वराने क्षमा करावी. आणि आपल्या विजयच्या अचानक जाण्याने एक कुटुंब दुःखी झालेलं आहे, शोकाकुल झालेलं आहे. परंतु प्रभू परमेश्वर म्हणतो, शोक करू नका, रडू नका, धीर धरा, मी तुमच्या सोबत आहे. परमेश्वराचा हा सांत्वनाचा स्पर्श या कुटुंबासोबत सदोदित राहावा, हीच त्या प्रभूकडे आपण मनोभावे प्रार्थना करूया. प्रभू शब्द परमेश्वर म्हणतो,
अहो दुःखी कष्टी आणि भाराकांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे माझ्यामध्ये तुम्हाला विसावा मिळेल. या दुःखद प्रसंगी परमेश्वराचे शब्द धीराचे आहेत, ते प्रभुवचन आपण मनोभावे ऐकूया. रोमकरस पत्र यातून घेतलेले आजचे वाचन, कारण जे देहाभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात, आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण जे देहभावनांचे चिंतन ते देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेला आहे तरी आत्मा नीतिमत्तामुळे जीवन आहे. ज्यांनी येशूला मेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करीतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमचे मृत शरीरेही जीवित करेल. तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहात खरे, तरी देवा स्वभावाप्रमाणे जगावयाला देहभावनेची ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराचे कर्म ठार मरतील तर तुम्ही जगताल. हा प्रभूचा शब्द आहे. या प्रभुवचनाला आपण गायनात प्रतिसाद देऊया. देव माझा मेंढपाळ, माझा करितो सांभाळ. देव माझा मेंढपाळ, माझा करितो सांभाळ. श्रद्धांजली. देवाचा शब्द मानवाचे सांत्वन करतो, दुःख हलके करतो. मानवाचे सांत्वनपर शब्द देखील दुःखी मनाला दिलासा व आधार देतात. आता आपल्या विजयच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्याला श्रद्धांजली वाहिली जाईल. श्रद्धांजली. माणूस किती जगला हे महत्वाचे नाही, तर तो कसा जगला हे महत्वाचे आहे. विजयच्या जीवनाला लांबी नव्हती परंतु खोली होती, उंची होती. म्हणून अवघे 53 वर्षाचे आयुष्य जगूनही तो लोकांच्या हृदयात स्थान मिळवू शकला. विजयचे खरे नाव विक्टर, परंतु समाजासाठी व कुटुंबासाठी तो विजय म्हणूनच प्रचलित होता. 30 जानेवारी 1970 रोजी विजयचा जन्म नंदाखाल पॅरिशमधील कोलभाग गावात झाला. स्वर्गवासी लुईस व मर्शान यांच्या 7 अपत्यापैकी विजय हे 5वे अपत्य. मोठ्या कुटुंबात वाढत असताना आई वडिलांचे प्रेम व चांगले संस्कार ह्यामुळे तरुण वयापासूनच विजय चर्च व गाव पातळीवर कार्य करू लागला. विजयचे शालेय शिक्षण नंदाखाल शाळेत, तर सिनियर कॉलेजचे शिक्षण जीजी कॉलेज वसई येथे पार पडले. कॉलेजनंतर त्याने वेलिंगकर इन्स्टिट्यूट मुंबई येथे HR या विषयात डिप्लोमा केला. त्यानंतर त्याने HR व ॲडमिन या क्षेत्रात काम सुरू करून होनिडा, UTV, ZTV, ISS आणि हिक विजन अशा नामांकित कंपनीत नोकरी केली.
सन 1999 साली विजयचा विवाह भुईगाव गावातील मृणाल हिच्याशी झाला. गोड स्वभावाची सुंदर मृणाल विजयच्या आयुष्यात नवीन चूर घेऊन आली. पुढे त्यांच्या संसारवेलीवर मलकीसा व शॉन नावाची दोन गोंडस मुले जन्माला आली. विजय व मृणालने त्या दोघांचेही उत्तम संगोपन केले. आज मलकीसा नामांकित कॉलेजमधून MBA तर शॉन बँकिंग अँड फायनान्सचे शिक्षण घेत आहे. विजयला लहानपणापासून संगीत विषयात रुची होती. लहानपणी तो ओटीवर प्रार्थना गीते गायचा तेव्हा ती ऐकायला शेजारी पाजारी जमा व्हायचे. नाताळ सण आला की विजय वाडीतून चिकट माती आणून त्यातून येशूची मूर्ती बनवायचा आणि बाळ येशूच्या स्वागतासाठी आपल्या लहानग्या मुखातून नाताळ गाणी गायचा. संगीत क्षेत्रात शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन पदविका घेणारा विजय आपल्या पंचक्रोशीतील पहिली व्यक्ती असावी. गायन क्षेत्रात विशेष करून आध्यात्मिक व प्रार्थना गीतात त्याचे विशेष प्राविण्य होते. नंदाखाल चर्चच्या गायन मंडळात त्याने 40 वर्षांहून अधिक योगदान दिले. नाताळ काळातील त्याचे कॅरल गीते मन प्रसन्न करीत तर उपवास काळातील दुःख सहनाचे गीते काळींच शिरून टाकी. गावासाठी व आपल्या लोकांसाठी एकत्र येऊन कार्य करावं ही त्याची तळमळ असायची. शालेय जीवनात तो हरित वसई चळवळीशी जोडला गेला. पाणी आंदोलनात त्याने सहभाग घेतला. वसईतील ST पुन्हा सुरू व्हावी यासाठी त्याने शासन दरबारी प्रयत्न केले. 59 गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी आमदार खासदाराकडे पाठपुरवठा केला. मितभाषी व अमोघ वाणी लाभलेल्या विजयच्या स्वभावात एक वेडेपणा होता. क्रांती करण्यासाठी वेडेपणा होता. 2009 साली झालेल्या ऐतिहासिक गाव वाचवा आंदोलनाची ज्योत पहिल्यांदा विजयच्या काळजात पेटली. तो सतत बोलत असायचा, लिहित राहायचा. अनेकांना तो वेडेपणा वाटायचा, परंतु तो थांबला नाही. त्याच्या काळजात पेटलेल्या ज्योतीने मशालीचे रूप धारण केले आणि जल आंदोलनाचा वणवा पेटला. त्याच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी वसईकर या तरुणाच्या संघटनेची स्थापना झाली. ज्या काळात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची कुणाची हिंमत नव्हती, त्या काळात विजयच्या एका हाकेने हजारो स्वाभिमानी वसईकर तरुण संघटनेच्या नावाखाली रस्त्यावर उतरले. गाव वाचवा आंदोलनात मोर्चा असो, निषेध सभा असो की बैठका असो, विजय शेकडो तरुणांना सोबत घेऊन आंदोलनाला ऊर्जा पुरवीत राहिला. आंदोलन दरम्यान झालेल्या लाठीमारात विजयच्या हाताला जबरदस्त मार लागून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले. परंतु त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती, तर मुखात संघर्षाचे कार्यगीत होते. पुढे जे काही घडले ते काही वेगळे सांगायची गरज नाही. आपण सर्वजण आज त्याचे भाग आणि साक्षीदार आहोत. व्यवस्था बदलण्यासाठी राजकीय बदल आवश्यक आहे ह्या जाणीवेने विजय काम करीत राहिला. परंतु राजकारण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण विजयपाशी कधीच नव्हते. ती त्याची कमजोरी होती आणि तेच त्याचे मोठे शक्तिस्थान होते. तो राजकारणात पुढे गेला नाही, त्याने अनेकांचे शल्य आहे. परंतु राजकारणात पुढे जाण्यासाठी काही तडजोडी करायच्या नाही ह्या त्याच्या भूमिकेचा त्याच्या कुटुंबियांना तसेच त्याच्या मित्रपरिवाराला सार्थ अभिमान आहे. सामाजिक कार्यात वेळ देत असताना त्याने त्याच्या प्रकृतीवर, कुटुंबावर व त्याच्या नोकरीवर दुर्लक्ष होत राहिले. समाज राजकारण करीत असताना अनेकदा त्याला नोकऱ्या बदलाव्या लागल्या. त्यात त्याचे वैयक्तिक नुकसान झाले, परंतु त्याविषयी कधीही खंत त्याने व्यक्त केली नाही. संगीत व राजकारण हे त्याच्या आत्म्याची गरज होती, त्यामुळे पोटाची भूक त्याने दुय्यम मानली. त्याच्या राजकीय व सामाजिक प्रवासात अनेक मंत्री, राजकारणी ह्यांच्यासोबत त्याचे उद्वेग होत असे, परंतु त्याने कधीही स्वतःसाठी काही पदरात पाडून दिले नाही. आजच्या युगात स्वतःचा फायदा न पाहणाऱ्यांना लोक चेष्टेने नावे ठेवतात. विजयची अशी बोलणी व टिंगल अनेकदा ऐकली, सोसली, पण हसत त्याने त्याच्यावर दुर्लक्ष केले. समाजकार्य करीत असलेल्या कार्यकर्त्याला सहजा घरून पाठिंबा मिळत नाही असा अनुभव आहे.
परंतु विजय त्याबद्दल नशीबवान होता. त्याची पत्नी मृणाल भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभी होती. खरं तर ती पत्नी आणि कार्यकर्ती अशी दुहेरी भूमिका निभावत होती. आंदोलनकांना त्याचे घर कार्यकर्त्यांनी भरलेले असायचे. त्यावेळी न चुकता मृणाल सर्वांच्या चहापानाची व्यवस्था करायची. विजयचे भाऊ आणि बहिणी, घरातील सर्व लहान मुलं हे नेहमीच आंदोलनात, समाजकार्यात, निवडणुकीच्या प्रचार कार्यात त्याच्यासोबत असायचे. त्यांच्यासाठी जणू काही तो कौटुंबिक सोहळा होता. हा त्याच्या विजयाविषयी असलेला विश्वास आणि त्याच्या कार्याविषयी असलेला आदर होता. घरातील भावंडात लहान असूनही विजयच्या शब्दाला मान होता. घरातील अनेक निर्णय घेताना विजयचा सल्ला घेतला जाई. माझ्या घरातील भावंडे माझा आदर करतात, मला प्रेम आणि मान देतात असं अनेकदा विजय कौतुकाने अनेकांना सांगायचा. विजयचा मोठा भाऊ विल्यम जागेअभावी गावातील घर सोडून बोईन्सला फ्लॅटवर राहायला गेला होता. पुढे त्याची मुलं मोठी झाल्यावर त्याच्या घराचं काय हा प्रश्न उभा ठाकला. मग लहान भाऊ असूनही विजयने पुढाकार घेऊन स्थूस्थितीतील घर मोडून 3 मजली घर बांधण्याचा निर्णय रिचर्ड सोबत घेतला आणि सर्व भाऊ पुन्हा एका छताखाली आले. आपला आतला काही तुटल्याशिवाय बाहेरशांशी जोडता येत नाही हे बहुधा तो त्या चळवळीतून शिकला होता. विजयने आयुष्यात काय कमावले हा अनेकासाठी व बहुधा त्याच्यासाठी एक अनुत्तरित प्रश्न होता. त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या अंतयात्रेला व अंतविधीच्या मिसावेळी लोटलेल्या महासागरातून मिळून गेले. विजयच्या जिवंतपणी त्याला ते पाहायला मिळाले असते तर त्याला आनंद झाला असता असे अनेकांना वाटते. विजयच्या कुटुंबियांना, त्याच्या मित्रपरिवाराला, चळवळीतील कार्यकर्त्यांना त्याच्याविषयी खूप काही करायचं होतं, परंतु नियतीने तितका वेळ व संधी आपल्याला दिली नाही. गाव वाचविण्यासाठी अनेकांना सोबत घेऊन संघर्ष करणाऱ्या विजयने त्याच्या शेवटच्या आजारपणात मात्र एकाकी लढा दिला. बाळ येशूच्या आगमनाची तयारी करीत असताना परमेश्वराने बाळ येशूचे स्वागत गीत गाण्यासाठी त्याला अलगपणे आपल्यातून स्वर्गात बोलवून घेतले. जातसे मी माझ्या धामी हे विजयच्या तरल स्वरातील गीत त्याच्या अंतविधीच्या मिसाला कानी पडत असताना आपल्या सर्वांच्या अंगावर शहारे आले. विजय असा निघून जाईल असे तुम्ही आम्ही कुणीही कल्पना केली नव्हती. त्याला अनेकाला भेटायचं होतं आणि सांगायचं होतं, तुझा आवाज मला आवडतो, तुझ्या उपासकालीन गाणी आमच्या काळजात घर करतात, तू तरुणांना प्रेरित करून उभारलेला गाव वाचवण्याचा लढा आम्ही विसरलेलो नाही, तुझं ते नम्र व मितभाषी नेतृत्व आम्हाला बळ देतं. पण ते सगळं घडलं नाही. ज्या फुफ्फुसाच्या बळावर त्याने ईश्वराच्या चरणी इतकी वर्ष आपली वाणी अर्पण केली, त्या फुफ्फुसाला इन्फेक्शन होऊन ते त्याच्या मृत्यूला निमित्त व्हावं हा काही विचित्र आणि दुर्दैवी योग. लीलावतीतील रुग्णालयात डॉक्टर वास ह्यांच्या देखरेखेखाली त्यांचे उपचार सुरू झाले. काही दिवस त्यांना तिथे ॲडमिट करून उपचार घेऊन तो घरी परतला. मृणाल व त्याचे कुटुंबीय त्याची डोळ्यात तेल घालून सेवा करीत होते. परंतु मंगळवारी सकाळी 9:30 अचानक त्याचा ब्लड प्रेशर 60 कमालीचा खाली आला आणि त्याला विरार येथील प्रकृती रुग्णालयात दाखल केले गेले. काही तासात त्याची प्रकृती इतकी ढासळली की त्याला मुंबई येथील पुढील उपचारासाठी हलवणे शक्य झाले नाही. लीलावतीतील रुग्णालयातील डॉक्टरांनीही विजयला हलवणे धोक्याचे असल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू केले गेले, परंतु ब्लड प्रेशर कमी असल्याने डायलिसिस करता आले नाही. काही तासात त्याच्या शरीरातील एक अवयव निकामी होत गेले आणि मल्टी ऑर्गन फेलियर झाल्याने त्याची प्राणज्योत बुधवारी सकाळी 11:00 मालवली. मानवी देहाला मरण असतं परंतु आत्मा अमर असतो अशी आपली श्रद्धा आहे. विजयचा आवाज हा त्याचा आत्मा होता व तो चिरकाळ अमर राहील. नाताळ गीतामधून, उपासकालीन भजनामधून विजय आपल्यात वास करेल. ज्ञानी खा देह माझा हे त्याचे गीत कानावर पडताना येशूचा कालवारीचा प्रवास जगलेला विजय आपल्या डोळ्यासमोर येईल. असं त्याचं डोळ्यासमोर येत राहणं हीच त्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल.
करोना महामारीच्या पश्चात मानवी आरोग्य गुंतागुंतीचे झाले आहे. विजयसारखे अनेक तरुण डोळ्यासमोरून निघून जाणे ही फक्त त्यांच्या कुटुंबासाठी हानी नसून आपल्या समाजासाठी वसईसाठी हानी आहे. त्याचे जाणे इतके मनाला चटका लावणारे आहे तितकेच ते आपल्या सर्वांना आपल्या आरोग्याप्रती सावध करणारे आहे. विजय, तुझी आठवण आली की आम्ही तुझ्या गाण्यांना कवटाळून तुझ्याशी संवाद साधू अन अलगतपणे तुझ्या गीतातील आमचे सांत्वन करीत राहा. विजय, प्रभूच्या राज्यात तू सुखी राहा. परमेश्वराला तुझे कार्य माहीत आहे, तो तुला कधीच अंतर देणार नाही. आम्हा शोकाकुल कुटुंबीय आणि मित्र परिवारातर्फे तुला भावपूर्ण श्रद्धांजली. विश्वासू लोकांच्या प्रार्थना, आपला प्रतिसाद. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. मरण हा जीवनाचा अंत नाही तर नव्या जीवनाची पहाट आहे. हा आत्मविश्वास आपणास देणारे आपले परमगुरु फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स, सर्व बिशप धर्मगुरु यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्तवासी विजय यांच्या हातून घडलेल्या अपराधांची परमेश्वराने क्षमा करू. त्यांच्याकडून घडलेल्या दयेची सत्कृत्य जमेस धरून परमेश्वराने त्यांना चिरशांती व स्वर्ग राज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. मचाडो कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ह्या दिवसात सांत्वनाची गरज आहे. ह्या दिवसात परमेश्वराने त्यांचे सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. मचाडू कुटुंबातील कोलबाग गाव परिवारातील व इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या धर्मग्रामातील मृत भाविकांना शांती, सुख व चिरप्रकाश लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच ह्या गाव परिवाराची गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. ट्रिब्यूट टू विजय अंकल फ्रॉम बॉबी दीदी, संजीत जीजो अँड फॅमिली. विजय, वेअर डू वी स्टार्ट? अ लॉट टू से, बट वी आर स्पीचलेस विथ द शॉक अँड द व्हॉइड यू क्रिएटेड. Your visit this year feels like as if you had come to say a final goodbye to us. Never did we realize that we will never see you in person. You came and blessed Aryan during his graduation and Swahi for her good health. Your blessings to Aryan has transferred him into a great forward life. Your this visit has created a profound impact and the memories for all of us to cherish. Your work as a singer has now been cemented for generations to come. All the karaoke group and friends of California send their goodbye messages with a very heavy heart. Your work in the society has not gone unseen. As an avid environmentalist, you worked tirelessly to protect the green zone. You even spoke with some of the people here in the US during your two visits, appraising them of your work. We hope your work for the society is remembered and your work will continue by like-minded people and one day this world become a better place. All the people whom you have met during your visits here in the US have sent their farewell messages. Rest in eternal peace, Vijay. आपण रोजरीचं एक रहस्य अगदी भक्तिभावाने म्हणणार आहोत. सर्व पुरुषांनी सुरुवात करायची आहे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या प्रार्थना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हा प्रसंगी पडदो नकोस पण वाईटापासून आम्हाला सर्व.
या पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाच्या वेळेनंतर करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाच्या वेळेनंतर करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाच्या वेळेनंतर करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. पवित्र मर्या देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आमच्या मरणाची विनंती करा आम्ही. तसे पाणी सदस्य देव धन्यवाद आम्ही. आभाराचे दोन शब्द. आभार. उपस्थित सर्व मित्र परिवार, पाहुणे मंडळी, गावकरू बंधू भगिनी यांचे आम्ही मचाडो कुटुंबीय तर्फे मनापासून आभार मानतो. आमच्या मामाच्या आजारपणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या लोकांनी आम्हा सहकार्य केले त्यांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. विशेष आभार मानायचे ते म्हणजे आमच्या मामांवर उपचार करणारे त्यांचे सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस, डॉक्टर मंगल जैन फ्रॉम ब्रिज कँडी, डॉक्टर कानोड वास फ्रॉम लीलावती हॉस्पिटल, डॉक्टर थोरवे फ्रॉम निदान, डॉक्टर संजय फ्रॉम प्रकृती हॉस्पिटल, डॉक्टर आशुतोष फ्रॉम प्रकृती हॉस्पिटल, डॉक्टर वाणी बोडिंग्स, सिस्टर इनोवा फ्रॉम मगाशी, मिस्टर एडविन डाबरे नानबाट, तसेच मिसेस ज्योत्सना डाबरे भुईगाव, तसेच अंत्यविधीसाठी उपस्थित असलेले आज बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, नंदाखाल चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर थॉमस डिसोजा, सर्व सहाय्यक धर्मगुरू, तसेच सर्व फादर्स सिस्टर्स यांचे आम्ही विशेष आभार मानतो. कळत न कळत ज्या कोणांचे आभार मानायचे राहिले असतील त्या सर्वांचे आभार. सूचना. 7वी मिसा रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 सकाळी 7:30 वाजता नंदाखाल चर्चवर अर्पण केली जाईल. तदनंतर घरी प्रार्थनेचे नियोजन केले आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. विशेष सूचना. शक्यतो पर्सनल कंडोलन्स विजिट, वैयक्तिक सांत्वनपर भेट टाळावी ही नम्र विनंती. थँक्यू. आता हेमा आपल्या गायनातून विजयंदला श्रद्धांजली अर्पण करेल. अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत सोडून जातो गाव. दरी दरी तुन मावळ देवा,
धरी धरी तुन मावळ देवा देऊळ सोडून धावरी अखेरचा तुला दंडवत तुला दंडवत तुझ्या शिवारे सगळे हसले कडी कपारी अमृत प्याले तुझ्या शिवारे जगले हसले कडी कपारी अमृत प्याले हाताही परी सारे सरले हाताही परी सारे सरले उरल माग ना देऊळ सोडून धावरे अखेरचा तुला दंडवत विजा तुला दंडवत तुला दंडवत आता आपले धर्मगुरु फादर जो समारोपाची प्रार्थना करून आशीर्वाद देतील कृपया सर्वांना उभं राहायचं आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा आमच्या विजयला तो आमच्या मधून अचानक नेलेला आहे. त्याच्या जाण्यानं त्यांचं कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार आणि संपूर्ण वसई आणि वसई बाहेरचे लोक यांनी हळहळ व्यक्त केलेले आहे. एक चळवळ होती विजय म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि परमेश्वरा स्वतःच्या कुटुंबापेक्षा संपूर्ण वसई संपूर्ण वसईचं हित साधणं ह्याला त्यांनी प्रथम क्रमांक दिला. सर्वसमर्थ परमेश्वरा कुटुंबापेक्षा समाजासाठी तू जास्त जगला. आणि प्रवेशग्रस्त म्हणतो गव्हाचा दाणा जमिनीत पडला पाहिजे कुजला पाहिजे मेला पाहिजे तर तो अनेक पटीनं तो अन्न देतो दाणे देतो. विजयच्या संगीताद्वारे चळवळीद्वारे एसटी बस असो गावाचा प्रश्न असो अनेक गोष्टीत त्याने पुढाकार घेतलेला आहे. सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्या देणगीबद्दल त्याच्या प्रेरणेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. शरीराने तो आमच्यामध्ये नसणार आहे परंतु हृदयात आमच्या सतत तो असणार आहे. परमेश्वरा तू सुंदर मनाची देणगी आम्हाला दिली होती त्याबद्दल धन्यवाद देतो. त्याचे विचार आम्ही आमच्या जगनाद्वारे पुढे न्यावेत म्हणून आम्हाला प्रेरणा दे. परमेश्वरा त्यांच्या पत्नी मुलगा आणि मुलगी आणि जवळचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी ह्यांना हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती दे. प्रभू त्याला चिरंतन शांती दे. मेलेले विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. प्रभू तू माबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपल्यावर येऊ. आपलं शेवटचं गायन आहे प्रार्थना देवा तुलाही. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा प्रार्थना देवा तुलाई दुःख जेवा दाटुलिया भार होतो अंतरी मी कसे विनवू तुला रे दावतू सुरदा परी संकटाशी झुंजण्याला आत दे मजला दहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टी
दृष्टीने पहा मी चिते जाईनते ते प्रेम दृष्टीने पहा प्रार्थना देवा तुलाई। कुटुंबीय समोर येते, मला वाटतं जे खुर्चीवर बसलेले आहेत त्याने थोड्या वेळ खुर्चीवर बसून राहायचं आहे आणि आपली मागे जी मंडळ उभी आहेत त्यांना प्राधान्य द्यायचं आहे। जीवन विकास नागरी सहकारी पतपेढी यातून आलेली श्रद्धांजली। विजय मचाडो ह्यांचे बुधवार दिनांक 20/12/2023 रोजी अल्पशह आजाराने निधन झाले आहे। त्याच्या निधनाने आपले कुटुंबीय शोककुल झाले आहे। या दुःखित प्रसंगी आम्ही जीवन विकास परिवाराचे सर्व सदस्य आपले दुःखात सहभागी आहोत। एक उत्तम गायक व संगीतकार म्हणून विजयची ख्याती होती। स्वाभिमानी वसईकर संघटनेचा तो सध्यापक अध्यक्ष व जन आंदोलनांचा खरा सामर्थ्य होता। गाव बचाव पाणी आंदोलन या करीत त्यांनी आपल्या लेखीतून आवाज उठविला। विजयच्या रूपाने आपल्या ख्रिस्ती समाजातील एक उमेद असे नेतृत्व आकिल निघून जाणे हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान आहे। जन्माला आलेला प्रत्येकाचे मरण हे ठरलेलेच आहे, हे विविध लेखित आहे। मरण म्हणजे जीवनाचा शेवट नसून नवीन जीवनाची सुरुवात आहे। आजच्या ह्या दिनी परमेश्वराने आपल्याला राज्यात सामावून घ्यावे, आपल्या अपराधांची क्षमा करून त्यांना अनंत काळाचे स्वर्गीय सुख द्यावे हीच त्या परमेश्वराकडे नम्र प्रार्थना। ईश्वर मृत व्यक्तींच्या आत्म्यात चिरंतन शांती देवो। जीवन विकास पतपेढी धन्यवाद। समाज सेवा मंडळ उत्तर वसई इथून आलेली विजया मामा श्रद्धांजली। मोठ्या अंतकरणाने आमचा विजयला भावपूर्ण शश्रू नयनाने श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। विजयचे हे वय नव्हते की त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घ्यावा। आपण या जगाचे प्रवासी आहोत, रहिवासी नाही हे खरं आहे। परमेश्वर आपणाला कधी बोलावेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही। ऐन तारुण्याच्या उमेदीत विजय आपल्या सर्वांचा निरोप घेतो हे मणी बसत नाही। समाज सेवेचा अंगी वसा घेतलेला आपल्या गोड आवाजात लोकांची मनं जिंकणारा लहानपणीच आपल्या समाजाचे देणे आहोत अशी मनीषा बाळगलेला सर्व आंदोलनात सहभाग घेणारा आणि स्वाभिमान वसईकर संस्थेची धुरा सांभाळत नेतृत्व करणारा तरुण वर्गाला हवा हवासा वाटणारा कारण तरुणांना एकत्र करणारा उमदा नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे। समाजसेवा मंडळ उत्तर वसईला विजयकडून वेळोवेळी मदतीचा हातभार लागलेला आहे। विजयच्या जाण्याने आपल्या समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे। पावलोपावली विजयची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या ऐन उमेदीत जाण्याने त्याच्या कुटुंबियावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। समस्त समाजसेवा मंडळ उत्तर वसई तुमच्या दुःखात सहभागी आहोत। परमेश्वर विजयचा दयेने न्याय करो आणि त्याला स्वर्गीय नंदनवनात स्वर्गात स्वागत करो हीच भावपूर्ण श्रद्धांजली। कार्यकारिणी सदस्य व विश्वस्त मंडळ समाजसेवा मंडळ उत्तर वसई।
जातसे मी Thank you.
आ
भंगले आभार
तू पुन्हा सांधून जारे एकदा येऊन जारे एकदा भेटून जा संचिताचा भार हा साहू कसा तुझा वाचुनी संचिताचा भार हा साहू कसा तुझा वाचुनी सांग तू घेऊ कसा रे सांग तू घेऊ कसा रे श्वास मी तुझा वाचुनी गीत माझे वेदनेचे गीत माझे वेदनेचे एकदा ऐकून जा रे एकदा येऊन जा रे एकदा भेटून जा दुःख हे साहू कसे ते दुःख हे साहू कसे ते एकदा सांगून जा रे एकदा येऊन जा रे एकदा भेटून जा येऊन जा भेटून जा येऊन जा भेटून जा